आपल्याला इतिहासाची कुठलीही माहिती नसताना, इथल्या संत परंपरेचा अभ्यास नसताना, ज्या पद्धतीची मुक्त फळं भागेश्वर बाबा नावाच्या एका बंधू बाबाने उधळीत उपशब्द उच्चारलेत, त्याचा यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. इथल्या लाखो वारकऱ्यांच्या भावना या संत परंपरेशी मोठ्या आस्थेने जोडलेल्या आहेत. जगद्गुरु संत तुकाराम महाराज असतील, ज्ञानेश्वर माऊली असतील, अशा असंख्य संतांचे विचार या महाराष्ट्राच्या मातीत रुजलेले आहेत. महाराष्ट्र या विचारांवर चालतो. अशा परिस्थितीमध्ये आपल्याला इतिहासाची कुठलीही माहिती नसताना, इथल्या संत परंपरेचा अभ्यास नसताना, ज्या पद्धतीची मुक्त फळं भागेश्वर बाबा नावाच्या एका बंधू बाबाने उधळीत, त्याबद्दल महाराष्ट्र नवनिर्माण सेना त्याचा कडक शब्दात निषेध करत आहे. ज्या जिजाई माऊलीने संत तुकाराम महाराजांच्या मुखी घास घातल्याशिवाय त्या अन्नाला स्पर्श करत नसत, अशा माऊलीबद्दल आपण जे अपशब्द उच्चारलेत त्याचा यांनी ताबडतोब माफी मागितली पाहिजे. महाराष्ट्रातील जनतेची माफी मागितली पाहिजे, संत परंपरेची माफी मागितली पाहिजे, वारकरी संप्रदायाची माफी मागितली पाहिजे. आणि जोपर्यंत हा बाबा याबद्दल माफी मागत नाही, तोपर्यंत हा महाराष्ट्रात पाऊल ठेवणार नाही, याची दक्षता महाराष्ट्र सरकारने घेतली पाहिजे.